चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सोंडो येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत शोभेची वास्तू होण्याच्या मार्गावर आहे. या केंद्राचा कारभार पूर्णतः रामभरोसे असून या केंद्राच्या प्रसूतीगृहात आजपर्यंत एकही प्रसूती झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शासन निधी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याऐवजी अन्य अनावश्यक बाबींवर खर्च होत असल्याचा आरोपही केला जात आहे. या आरोपामुळे लोकप्रतिनिधींच्या चौकशीच्या मागणीमुळे येथील केंद्र प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रामीण भागातील गरजू आणि गोरगरिबांना वेळीच रुग्ण सेवा मिळावी म्हणून गावोगावी आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सोंडो या गावी सुद्धा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचा कारभार मून नामक एका कंत्राटी आरोग्य सेविकेकडे सोपवण्यात आला. सध्या या केंद्रात शासन निधी अंतर्गत अनेक कामे सुरू आहेत, पण हा शासन निधी अनावश्यक बाबींवर खर्च होताना दिसतोय अशी माहिती पुढे आली आहे. तसंच कोणत्याही ठरावाविना कामे होत असल्याचं समोर आलंय. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी केंद्र गाठून चौकशी केली असता अनेक धक्कादायक माहितीचा उलगडा झाला. आरोग्य सेविका ह्या गेल्या काही वर्षांपासून मुख्यालयी हजर राहत नाहीत. 3 ते 4 वर्षांपासून या केंद्रात विद्युत आणि पाण्याची व्यवस्था नाही. केंद्राच्या खिडकीच्या काचा तुटलेल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्रात असलेल्या प्रसूतीगृहात आजपर्यंत एकही महिलेची प्रसूती झाली नाही. याहून विशेष बाब म्हणजे आरोग्य सेविका ह्या घरीच प्रसूती करून त्याची नोंद केंद्रातील रजिस्टरमध्ये करतात. या केंद्रात सोयी सुविधांचा अभाव आहे. केंद्राची अवस्था बिकट झाली आहे आणि असं असतानाही शासन निधी अनावश्यक कामात खर्च केला जात असल्याची माहिती देखील चौकशीअंती पुढे आली आहे. कुठलाही रेकॉर्ड या केंद्रात उपलब्ध नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा अनागोंदी आणि कर्तव्य शून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे. गरिबांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न शासन करतंय. कुपोषण आणि बालमृत्यूंचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्नही शासनाचा आहे आणि यासाठी शासन अतोनात निधी खर्च करत आहे. पण अशा मनमानी कारभारामुळं या निधीचा अपव्यय होत आहे. याशिवाय कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच गोरगरिबांना आरोग्य सेवेपासून वंचित राहण्याची वेळ सुद्धा आली आहे. म्हणून या प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी आता केली जात आहे. याविषयी पंचायत समिती सदस्य मंगेश गुरनुले यांच्याशी साधलेला संवाद. देवाडा PSC अंतर्गत येत असलेला सोंडो येथे उपकेंद्र आहे असून या गावा उपकेंद्रामध्ये 5 गावाचा समावेश होतो. सोनुर्ली, बेडी, भेंडाळा, येरगाव, उमरझरा, सोंडो असून येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी या सोंडो उपकेंद्राची अवस्था खूप आलावलेली आहे आणि या सोंडो उपकेंद्राचे काच खिडक्या सर्व तुटलेले आहे आणि इथे सर्व जनतेला त्रास होत आहे आणि तरी याकडे कोणत्याही आरोग्य विभागाचे लक्ष नाही. याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे, प्रतिनिधीचा इथं दुर्लक्ष आहे. तरी इथे आज 4 वर्षापासून कंत्राट मून सिस्टर इथं दिलेली आहे असून तरी आरोग्य सेविका नियमित देण्यात यावं आणि त्याच पद्धतीने इथे जे प्रसूती केंद्राची दुरवस्था झालेली आहे त्या प्रसूती केंद्राला नव्याने नूतनीकरण करून नियोजित आरोग्य सेविका देण्यात यावं अशी गावकऱ्याची मागणी आहे. आणि जे शासनाने याकडे कोणत्याही पद्धतीचं लक्ष न दिल्यास आम्ही गावकऱ्याच्या माध्यमातून इथे तीव्र आंदोलन